साक्षी साक्षी जाम एक्साइटेड होती कधी पासून सायली तावडे ओ 50 ते किती समजलं मला शांत बस म्हणजे जेव्हा आपली फायनल एक्झाम असेल ना तेव्हा फर्स्ट येऊन माझं ज्या काही आहे मी सर्व बोलणार आहे मस्त कलर आहे बघ ना करायला लक्ष्मी येऊ दे. सो हे गाइज वेलकम बॅक टू बॉब अँड कॉमॉल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या या चॅनल वरती. आणि तुम्हाला खूप दिवसानंतर दिसली असेल आपली कोमल इंट्रो काढताना. आता मध्यंतरी सुट्टी होती म्हणून होती आपल्यासोबत ब्लॉग मध्ये. आणि आता क्लासेस परत चालू झाल्या, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. आणि आजचा आपला ब्लॉग आहे आज आम्ही चाललोय लॅपटॉप घ्यायला. न्यू लॅपटॉप घेतोय, का घेतोय काय घेतोय ते घेतल्यानंतर सांगेल. सो न्यू लॅपटॉप घेतोय, देन मॅडमनी जी एक्झाम घेतलेली त्याचा टॉप येणार आहे. तर टॉप बघा कोण कोण आहे, चॉकलेट्स वगैरे, प्लस मॉडेल शूट सुद्धा झाले आहेत आपल्या स्टुडंटचे. तर मॉडेल शूटचे पण आपले टॉप येणार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी सिलेक्ट करू. ही सेमी फायनल आहे, फायनल होईल अजून. सो ठीक आहे, पूर्ण ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. आणि आम्हाला सुद्धा माहीत नाही की आज दिवसभरात काय काय होईल, काय काय घडेल, तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा. बो बाय. सो लेट्स स्टार्ट. सो आपण आता स्टार्टिंगला काय करतोय, एक्झाममध्ये जे टॉप केलं आहे त्यांच्यासाठी आपण डेअरी मिल्क सेलिब्रेशन देणार आहोत. पण तुम्ही बघा की कोण कोण टॉप केलं आहे मेकअप करण्यामध्ये आणि पेपरमध्ये कोणी टॉप केलं आहे ते करूयात. देन आपण जाऊया डायरेक्ट लॅपटॉप घ्यायला. सो बघत राहा. आणि ही आपली फायनल एक्झाम नाही आहे, सेमी फायनल एक्झाम आहे. तरीसुद्धा आपण ठेवलं आहे छोटंसं गिफ्ट, कारण की त्यांनी अजून पुढे फायनलला चांगलं ट्राय करावं म्हणून. प्लस हे टेस्टसुद्धा सेमी फायनल टेस्ट आहे, म्हणजे ही टेस्ट आपण आत्तापर्यंत काय शिकलेलं त्यासाठी घेतलेली. सो सेमी फायनल आहे, पण खूप लोकांनी खूप चांगलं वर्क केलं आहे. सर आपण आता जे पेपर घेतलेले त्या पेपरमध्ये कोणी कोणी किती मार्क मिळवले आहेत ते बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर टॉपला कोण आहे ते बघूया आपण. मार्क्स पण सांगणार ऑब्व्हियसली. तुम्हाला समजलं पाहिजे किती दिवे लावले तुम्ही, बरोबर ना? टॉप 3 आहे. पण ज्यांनी 40 केलं तसं आपलं 50 आहे टोटल. किती पैकी किती पाहिजे वरती गेलेत ना, तर त्यांच्या आपण सिलेक्ट बाजूला ठेवलंय. त्यांना गिफ्ट वगैरे नाही भेटणार, पण अप्रिशिएट करू. वैष्णवी जाधव भाग्यश्री 24 मयूरी तांबे 22 साक्षी जाम एक्साइटमेंट होती कधीपासून 38 म्हणजे हे याच्यामुळे आम्हाला पण समजेल की कोण किती पर्यंत नॉलेज घेतोय, नॉलेज घेतोय की विसरून जातोय एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडतोय. आणि असं पण झालंय की ज्यांनी पेपर छान लिहिलाय पण मेकअप नाही, कोण थेअरी मध्ये कोण प्रॅक्टिकल असतं त्या टाईपचं, म्हणजे तुम्ही समजू नका की तुम्हाला काही येतच नाही. कोणाला एक्सप्लेन करता येत नाही, पण करता येतं सगळं काही. हा असे पण आहेत आपल्याकडे. पेरना 24 काय प्रेरणा
नाव ज्यांचे ज्यांचे आले नाही ते उभे राहा. एक दोन तीन चार. चांगले पेपर दिले. अच्छा मग ह्यांच्यामधनं तिघांनाच भेटणार आहे चॉकलेट. काय रे गडबड. तिघा जणांना शाबासकी भेटणार आहे. आणि तिघा जणांना चॉकलेट भेटणार आहे. आणि काय म्हणते त्याला स्टोरी. आपण आता टॉप सहाला उभे करणार आहे आणि सहा मधनं तिघा जणांना बसवणार आहे. त्यांनी छान मार्क काढलेत आणि तिघा जणांना हे गिफ्ट भेटणार आहे. त्यांनी टॉप केलेलं आहे. टॉप थ्री आहेत ते. तर बघूया आता सहा जण कोण होते उभे राहा. अब 40 वरती आपण काढतो पण 40 वाल्याला पण आम्ही घेतलंय कारण की चांगलं गेलंय म्हणून. सो 40 आहे वृषाली शिंगे. असं टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. खूप छान बोललो ना. दोन मार्काने ना तर तुला पण टाळ्या भेटल्या असता. 38 वाले 41 नमिता 41 सेम. टॉप 3 टॉप 3 टॉप 3. आता धकधक धकधक होते का. होते का धकधक. तुला चॉकलेट पाहिजे होत ना. चलो देखते टॉप 3. तिसरा आहे शीतल. आता कोण वाटत. ए थांब चॉकलेट दे बाबा चॉकलेट दे. आता कोण वाटत. हा आता दोघांमधनं कोण वाटत टॉप 1. सगळ्यांचे मत सांगा मला पटकन सांगा. टॉप 1 कोण वाटतंय. हा ट्विंकल ताई. ट्विंकल ताई. किती जणांचं मत आहे हात वर करा. ओके आणि ह्यांना वोटिंग कोणाचे आहेत. 1 2 3 4. ओके बघितलं का बिग बॉस चालू आहे इधर. देखा तरी फ्रेंड्स कोण आहे इधर. टॉप 2 दोन जणी आहेत. ऍक्च्युली टॉप 2 दोन जणी आहेत. मी सांगतो आता ह्याच्यामध्ये डिसाइड कसं होईल. लिहिण्याची पद्धत बघणार आहे. दोघांनाही 43 43 आहेत दोघांनाही. पण तुमचा कोण आशा. आशा ती आणि मग हे दोघं. आणि दोन नंबरला आशा आहे. आशा आणि ह्यांच्यापैकी एक जण आहे. दोन नंबर म्हणजे नाही समजलं मला. शांत बस. अरे भाई बुरा लगता है भाई आप लोग भी जानते हो. अच्छा दोन नंबरला दोघी जणी आल्यात. ओके आशा 43 तर हिला आपण सेकंड नाही ठेवू शकत कारण की मला जी रिटर्न आणि सगळं डायग्राम वगैरे आवडलंय ती ट्विंकल आहे. सो ट्विंकल सेकंड आली आहे म्हणजे फर्स्ट. बघितलं का. म्हणजे तुला जेवढे वोटिंग कमी होते तेवढे तुझे मित्र एवढेच आहेत पण तरी तू फर्स्ट ला आहेस. टॉप 2 अँड टॉप 1 44 44 तरी पण 1 ला आले ना. सो ही आहे पूजा पाटील. तुम्ही हिची आय डी सुद्धा बघू शकता. फॉलो करा आणि ऑर्डर घ्यायची असतील तर बेस्ट आहे. आता सुद्धा ऑर्डर पण घेऊ शकता. बघितलं का तुला भेटलं आणि ब्लॉग मध्ये पण भेटलंय. मी बोललेलो आधीच मेहनत करा. आता नेक्स्ट एक्झाम ला सगळ्यांनी मेहनत करा. सगळ्यांना अजून एक आपली बेस्ट स्टुडंट आहे. अजून आहे जी प्रॅक्टिकली मेकअप चांगला करते. येस येस. टॉप 3 आहेत. त्या टॉप 3 ला सुद्धा तुम्ही फॉलो करा. बाकी त्यांना करा पण त्यांना पहिला फॉलो करा. गाईज आपण स्क्रीन वरती 4 नंबरचा मेकअप कोणी केलेला मॉडेलचा फोटो दाखवणार आहे. त्याच्यामुळे समजेल की लुक कोणी केलेला. मेकअप बघा 4 नंबर. जे स्माइल आहे ते नॅचरल आहे ते पडणारच. हा हा जो लुक आहे हा 4 नंबरचा लुक आहे. आणि आता धकधक झालं असेल टॉप 3 लोकांना. 3 नंबरचा मेकअप मी लावतो. छान
हे आहे टॉप थ्री इथे ऐका मी काय बोलतो हिला साखरपुड्याची ऑर्डर द्या हिला हल्दीची द्या आणि मी फर्स्ट दाखवेल त्याला लग्नाची ऑर्डर द्या टॉप टू जाम धगधग होते मला पण धगधग होते का काय माहिती कोण आहे कोण कुठे ओके धनश्रीने टॉप टू केलेला आहे आणि टॉप वन टॉप वन कोण आहे फर्स्ट मी आले तसं तुम्ही बोलत सिक्स मध्ये गेली तुम्हाला कोण वाटत चलो टॉप वन धगधग 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 रडारडी चालू आहे ऑर्डर भेटणार ना बोलतील मॅडम ते रडतात आणि अजून एक सांगेन मी पर्सनली की तुझं नाव काय सुवर्णाचा पण मेकअप नाही मी दाखवतोय ब्रो थांब ना जरा मला दाखवायचंय नाही दाखवायचं मी दाखवतोय मी फोटो काढून ठेवलाय तिचा रडू नका अहो हॅपी वा खुशी घ्या हसू अजून लुक पण केला इकडे चालू होता लुक करणं खूप मेहनत करतात खूप स्टुडंट आणि खूप छान वाटतंय बघा कॉंग्रॅच्युलेशन टॉप वन खूप भारी वाटतंय फायनलला कोण दुसरं असू शकतं भाई लक्षात ठेवा मेहनत करा हे टॉप फाईव्ह आहे ह्याच्यासाठी सुद्धा टाल्या होऊन जाऊ दे त्यांना काय नाही पण थोडस होऊन जाऊ दे आणि आता असं नका समजू की चॉकलेटच आहे हे आहे त्या चॉकलेटची व्हॅल्यू आज किती मोठी होते ते तुम्हाला समजलं असेल ठीक आहे तो 40 रुपयाचा चॉकलेट आहे 100 रुपयाचा 150 रुपयाचा आहे पण त्याच्यात व्हॅल्यू खूप आहे कारण तुम्ही 1 नंबर 2 नंबर लहानपणी पण शाळेत आपल्याला 2 रुपयाचे चॉकलेट द्यायचे पण सगळ्यांसमोर द्यायचे खुश व्हायचं तर चॉकलेटचे असं व्हॅल्यू समजू नका की बाबा चॉकलेटच भेटलं एवढा काय त्यात पण महिना देऊ सर्व या वृंदा मॅम तीन नंबर या टॉप फोर मध्ये मी फोरला येईल मला असं वाटलं नव्हतं आणि बरेच स्टुडंट छान छान मेकअप केले होते पण मी फोरला येईल असं मला वाटलं नव्हतं थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच मॅम आणि थँक्यू सो मच कविता थँक्यू आम्ही पण थँक्यू चांगलं केलं मला मी रायटिंग एक्झाम मध्ये पण 3 थर्ड आली आणि प्रॅक्टिस एक्झाम मध्ये पण 3rd आली आणि मेन थिंग गरिमा मला वाटलं नव्हतं की मी टॉप 3 मध्ये मला चॉकलेट आणि हा बॉब दादाने खूप म्हणजे मला मगतपासून सांगितलं हा आणि जो लूक मी केलेला ना तर मलाच विचारायला आले की हा लूक कोणी केलाय म्हणून मी स्वतःच म्हणे की हा मीच केलाय ओके तर म्हणजे मॉडेल लुक होता
आमच्या एक्झाम होती त्याच्यामध्ये सगळ्या टॉप त्यांनी केलेलं आहे आणि हे खूप छान मेकअप करतात. जर तुम्हाला ऑर्डर सुद्धा घ्यायची ते आता रेडी आहेत ऑर्डर घेण्यासाठी. सो खाली त्यांची आय डी सुद्धा दिली आहे, मेसेज करा ऑर्डर घ्या आणि खूप छान दिलं बघ तुम्हाला रिझल्ट. आय डीचं नाव सांगून द्या तरी पण. क्रियांश मेकअप. चलो खरंच म्हणजे माझं खूप अशा लहान लहान चुका होतात तेव्हा आता इकडे म्हणजे मी फर्स्ट मला लास्ट ऑफ फर्स्ट यायचं तेव्हा मी सगळे माझं जे काय आहे ते सांगणार. क्रियांश मेकओव्हर यांना फॉलो करा आणि ऑर्डर सुद्धा देऊ शकता. असं हे सेमी फायनल मध्ये फर्स्ट आले तर फायनल मध्ये बघू कोण येतं. फायनल मध्ये पण होप करते तुम्ही करतील अजून बेस्ट आणि सगळेच करते. चालू आहे. तर पब्लिक तुम्ही आता विचार करत असाल की माझे कपडे कसे चेंज झाले. तर दिवस दुसरा उगवलाय. ऍक्च्युली काय आम्ही काल रात्रीच जाणार होतो लॅपटॉप घ्यायला पण खूप लेट झाला, काही कामं निघाली आमची तर त्या कामाकडे गेलो आम्ही, ती कामं केली. पण आता आपला हा दुसरा दिवस उगवल्याने आता आपण कंटिन्यू करू. आता आम्ही निघालो आहे लॅपटॉपसाठी, लॅपटॉप घेऊ आणि आज आपल्या क्लासमध्ये लूकसुद्धा होणार आहे तर ते सुद्धा बघूया आपण एंडिंगला बघूया. ते पहिला तरी आपण जाऊ लॅपटॉप घ्यायला आणि बघा कोणता लॅपटॉप आहे, का घेतो आहे सगळ्या काही गोष्टी मी घेतल्यावर सांगेन. सो चलो लॅपटॉप लेने जाते. हां आणि कोमल येणार आहे मागून, आता क्लासेस चालू आहेत, शिकवते आहे ती. देन रिसेस म्हणजे मधली सुट्टी होते ना, मधली सुट्टी तेव्हा ती येईल. ॲक्च्युली ना आम्ही लोक खूप जागी फिरलो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेलो, चार पाच शॉपमध्ये गेलो, थोडंसं बघितलं कुठला लॅपटॉप बेस्ट आहे, आम्हाला जे व्हर्जन पाहिजे, आम्हाला जे प्रोसेस वगैरे पाहिजे होते ते आता एका लॅपटॉपमध्ये भेटलं आहे आणि बजेट पण चांगला बजेट आहे आणि फायनली आपण हावाला लॅपटॉप घेतलेला आहे. हा लॅपटॉप जो आहे तो आपला लॅपटॉप आहे, मी घेतला आहे आणि याची घरी जाऊन आपण खोलूया किंवा इथेच खोलून बघू. तो खोलताना पण भेटूया. आणि जाम फिरलो आणि बोललो कुठे सतत फिरताना घेऊ सगळीकडे क्लिप वगैरे म्हणून नाही घेतले. चला तर आपण आता ही कॅश देऊ आणि आपला लॅपटॉप घेऊ. $85 पडला. आपण अजून महागातला घेत होतो पण बोलले एवढं महागातला कसं ह्याच्यामध्येच काम होत असेल तर. वाव मस्त कलर आहे बघ ना, करायला देन. हा ब्लॅक कलर जास्त फरक नाही आहे पण हा मला थोडासा छान वाटतोय ब्लू कलर ब्लॅक पेक्षा. आपल्या मॅमचं लुक कसं वाटतंय आणि रील सुद्धा जाऊन बघ आणि फोटोज पण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आपल्या युट्यूब चॅनलला. हा असा का बसलाय कंटाळलाय तो लुक करून आणि मी कंटाळले लुक. हो चल आपल्या सेकंड बॅच बद्दल सांग. असे खूप सारे लुक होतात ते पण सांगा. ऍक्च्युली हा लुक मला करायचा होता. एक्सक्यूज मी ऐका. तर आपली सेकंड बॅच स्टार्ट होते डिसेंबर सेकंड वीक मध्ये. तर ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळं कॉन्टॅक्ट दिलेला आहे. आणि हा लुक आमची फर्स्ट बॅच तुम्हाला माहितीच आहे, फर्स्ट बॅच सक्सेसफुली चालू आहे आणि त्यामधील हा एक लुक क्रिएट केलाय आम्ही. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला. इंटरनॅशनल. येस इंटरनॅशनल लुक केलेला आहे आम्ही. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आय मेकअप जाम भारी आहे, थोडेस आता विस्कटलेले असते. येस नेहमी जरा हातबीत लावलं. तर काहीतरी वेगळं करण्याचा आम्ही ट्राय केला. असं मला माझ्या माहितीप्रमाणे मी नव्हतं केलं आणि तिने पण नव्हतंच केलं. तर आम्ही त्या ब्युटी गुरु साठी केलंय. आणि काय बोलणार. एक कन्फ्युजन आहे लोकांना, खूप जास्त कन्फ्युजन. मला नाही समजलं, मी कमेंट आता वाचले तेव्हा मला समजलं. दोन दिवसानंतर मी कमेंट वाचले की आम्ही ठेवलेला की 45 म्हणजे दोन जणांवरती एक जण फ्री येणार आहे, म्हणजे एक दोन स्टुडंट आले की एक स्टुडंट फ्री असणार ऍडमिशन. पण त्याच्यामध्ये 45
फीज आहे जे लोक दोनची अपॉर्च्युनिटी घेत आहेत दोन स्टुडंटची आणि एक स्टुडंट फी म्हणजे पर पर्सन 30,000 होत आहेत. जर तुम्ही म्हणजे तीन ऍडमिशन करताय 45 हिशोबाने दोघांचे आणि तिघा जण मिळून तुम्ही पैसे भरत असाल तर तुमचे फक्त 30,000 रुपये एका स्टुडंटचे असं हे आहे कॅल्क्युलेट होते. आणि तुम्हाला समज एकट्याला सिंगल ऍडमिशन करायचं असेल तर 35 फीज आहे त्याची म्हणजे 45. आता दोन आहेत तुम्ही जगा तुम्ही दोन ऍडमिशन घेताय 45 किती झाले 90,000. आय एम राईट थांब एक स्टुडंट फ्री हा या तुमच्या दोघांवर एक स्टुडंट फ्री येणार म्हणजे डिवाइड बाय 3 केलं थांब ना 45 झाले 90 डिवाइड बाय 3 केलं तर 30,000 रुपये पर पर्सन आहे. आय एम राईट. तर आता तुमचं म्हणणं काय आहे तर जर सिंगल कोण येत असेल फक्त जनरल म्हणजे ज्यांच्याकडे 3 स्टुडंट नाही आहेत स्टुडंट आणि जोडीदार कोण नाही की माझ्याकडे अजून दोन जोडीदार नाही तुम्हाला सिंगल ऍडमिशन करायचं आहे 35,000 फीज होते. तर आपण असं ठरवलंय 30 तर नाही देऊ शकत मग आपण 5,000 वाढून म्हणजे 35 पर पर्सन बोल ना आता आपली फीस हीच आहे 35,000 पर पर्सन. आणि जर तुम्हाला दोघांना घ्यायचे तर बॉबीन जे एक्सप्लेन केलंय तेच 45 रिपीट करून म्हणजे आम्ही जे भांडलोय तेच आहे. येस तर 35,000 रुपयांनी तुम्ही सिंगल ऍडमिशन पण घेऊ शकता. हा आपला लॅपटॉपचा नीट कलर बघून घ्या थोडीशी हात लागलेत आणि ओपन कर एकदम भारी कलर आहे. तर आता इथे आपण सेटअप केलंय सोफा आणि इथे एडिटिंगसाठी. आता आपण आपला एडिटर आहे एडिटिंग आणि शूटिंग वगैरे करतो तर वेडिंगचे ऑर्डर्स तुम्ही देऊ शकता. वेडिंगचे शूट करतो ना ब्रो वेडिंगचे शूट्स अँड ऑल प्री वेडिंग वगैरे एंगेजमेंट सगळं काही करतो. तुझी आय डी काय फ्लटर मी शटर ओके मला फॉलो करा आणि ऑर्डर देऊ शकतो. बघा कसं वाटतंय चालू किती करते कसं वाटलं ते दाबून ना ठेवायचं वाट लावशील तू एका दिवसात. कलर कसा वाटतोय कलर सांग मला जाम भारी वाटतो जाम भारी वाटतो शपथ जाम मला आवडला. रिच कलर आहे ना खूप भारी रॉयल कलर आहे. एचपी का ब्रँड आहे बाय तुला आवडलं का रे मला सरप्राईज भेटले तुला माहित नव्हतं हिला पण माहित नव्हतं माहितीच नव्हतं डायरेक्ट घेऊन आलं दाखवलं बोलते हे बघा काय आणलं मेकअप डेमो चालू होता आपण नवीन वस्तू घेतो तेव्हा पूजा करतो म्हणून जरा मी पण लाव हल्ली खूप मग लाव ना पूजा करायची आहे काम सक्सेस होऊ दे काम चांगला होऊ दे काय तांदूळ बिंदूळ टाकले लक्ष्मी येऊ दे. यस तुम्ही बघितला लॅपटॉप आणि पत्तूला सुद्धा आवडला कोमलला सुद्धा आवडलाय आणि आम्ही आता पूजा वगैरे करू थोडीफार आणि आज फोटो एडिटिंगला सुरू करू म्हणजे ब्युटी गुरीचे कामं असतात आपली सिरीजचं काम चालू झालंय व्लॉग्स आहेत त्यानंतर आपण रील्स वगैरे आम्ही कॅमेऱ्यात काढतो देन ते सगळ्या गोष्टी एडिटिंगसाठी खूप प्रॉब्लेम यायचा म्हणून आम्ही लॅपटॉप घेण्याचा निर्णय घेतला मी तरी पर्सनली आणि त्यासाठी आपण लॅपटॉप घेतलाय आणि घेतलं तर आहे पण पूर्ण वसूल करू आणि खूप भारी भारी कंटेंट्स घेऊन येऊ आम्ही फोटोज वगैरे सगळ्या काही गोष्टी घेऊन येऊ तर ते तुम्ही इंस्टाग्रामला बघायलाच आमच्या सर्वांच्या आयडीवरती द ब्युटी गुरु कोमल मी प्रथमे सगळ्यांच्या आयडीवर तुम्ही बघालच. तर मला वाटतं व्लॉग आता आपण इथे एंड करावा आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला बरंच काही काही बघायला भेटलं म्हणजे न्यू लॅपटॉप बघायला भेटलं कोमलचा इंटरनॅशनल लुक बघायला भेटला त्यानंतर स्टुडंट्सला गिफ्ट वगैरे देताना पेपर झालेले त्या सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या तर मला वाटतं खूप छान झालंय ब्लॉग. तर सपोर्ट करा जास्त काहीच बोलणार नाही लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा आपल्या बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनलला.
सो भेटू परत नव्याने नवीन ब्लॉग सोबत. सबस्क्राइब करो भाई लोक.